नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. चला तर आज ना आपण सोयाबीन मसाले भात बनवणार आहे. मी सकाळीच भाजी चपाती केली होती डब्यासाठी. मग आता आम्ही दोघं तिघंच आहोत आणि त्यांच्यासाठी मी मसाला भात बनवते. तर इथे मी पाणी ठेवले थोडंसं गरम करायला. थोडंसं आपल्याला कोमट पाणी करायचं आहे आणि इथं मी पाकिट फोडून घेत आहे सोयाबीनचं. आता सोयाबीन मी एका डिशमध्ये काढून घेत आहे. पाणी आपलं गरम होते तोपर्यंत मी कांदे सोलून घेत आहे. सकाळी खूपच लवकर उठून मुलाचा डब्बा केला करावा लागतो आणि मग त्यासाठी पण डब्यामध्ये चपाते भाजी सगळंच केलं होतं. मग राहुल बोलला मम्मी आता मसाले भात बनव. तर चला आता हे सोयाबीन आपण पाण्यात भिजत ठेवले आहे. कांदे सोलून बटाटे सोलून घेत आहे. अगदी घरगुती पद्धतीने आपण साधा सिंपल बनवतोय. मस्त लागतो, मुलांना खूप आवडतो माझ्या. आता इथे आपण कांदे आणि बटाटे सोलून घेतले. ते धुवून घेते मी पाण्यामध्ये, कारण आपण जेव्हा पण हे कांदे बटाटे टमाटे धुवूनच घ्यायचे, कारण खूपच घाण असते त्यांना, कारण कुठं पण ठेवलेले असतात ते. चला आता पटापट कांदा आपण कापून घेऊया. मैत्रिणींनो, माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूची बेल पण प्रेस करा. आणि आता बघा, आपण कांदा टोमॅटो आणि बटाटे दोन्ही कापून घेतले. बटाटे पाण्यात ठेवलेले आहेत. आता इथे मी कढीपत्ता तोडून आणले झाडावरनं, फ्रेश आहे एकदम. चला आता आपण कढईमध्ये भात बनवणार आहोत. गॅस चालू केलेला आहे. नेहमीप्रमाणेच मी तेल पहिले ओतून घेतलेलं आहे, कारण तेलाचा डब्बा मी घासायला ठेवला होता. तर मी पाऊच हे टोपामध्ये फोडलेला आहे. आता यामध्ये मी पहिले फोडणीला जिरं टाकत आहे. त्यानंतर आता आपण यामध्ये कांदे टाकून घ्यायचे. कांदे जरा आपण परतवून घेऊया. थोडेसे कांदे चांगले परतवून झाले का मग त्यामध्येच आपण बटाटे टाकून घेऊ. आता इथे मी 2 कप तांदूळ काढलेले आहेत आणि ते धुवून पण घेऊन आले मी. तर बघा, कांदा थोडासा आपला मऊ झालेला आहे. आता यामध्ये आपण बटाटे टाकून घेऊया. आणि बटाटे पण आपण कांद्याबरोबर चांगले परतवले ना तर मसाले भात अप्रतिम लागतो. आता त्यामध्ये मी कढीपत्ता पण टाकून घेत आहे. चला तर आता छान परतवून झाले. थोडंसं 1 मिनिटासाठी मी झाकण ठेवलेलं आहे. गॅस आपण बारीक केलेला आहे. बघा, 1 मिनिट झालं आहे. यामध्ये आपण टोमॅटो पण टाकून आता घेतलेले आहेत. तर पहिले आपण सोयाबीन आणि बटाटे छान परतवून घेतले. तर केव्हा पण आपण जेव्हा मसाले भात किंवा खिचडी करतो किंवा नमकीन चावल म्हटलं तरी चालेल, तर तेव्हा आपल्याला ना बटाटे वगैरे छान परतवूनच घ्यायचे आहेत. त्यामुळे भाताला लई चव येते, छान चव येते. आणि आता आपण यामध्ये लाल तिखट आहे ते टाकून घ्यायचं आहे. धना जिरा पावडर, हळद, गरम मसाला. आता हे आपण मसाले हे टाकून घेतलेले आहे. आता हे आपण परत एकदा सगळं मिक्स करून घेऊया. मी ना सारखी विसरत असते, कढई ना सरकते, त्यामुळे पक्कड घ्यायलाच विसरते मी. चला तर आता यामध्ये आपल्याला
अद्रक लसूण पण टाकायचं आहे। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया। आलं लसूणची पेस्ट टाकले मी, पण शूट करायचं राहिलेलं आहे। त्यानंतर सगळं परतून झाल्यावर आता आपण यामध्ये तांदूळ टाकलेले आहेत, जे धुवून आणले होते हे टाकून घेतलेले आहेत। छान हे मिक्स करून घेत आहे मी आता। मस्त असा कलर पण छान आलेला आहे। आता हे मिक्स करून झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला लागेल इतकं पाणी टाकायचं आहे। मुलांना असं गरम गरम हा मसाला भात खायला दिला ना तर खूप छान आवडतो, पण घरामध्ये सर्वांनाच आवडतो। इथे मी बटाटे थोडी जास्त टाकलेले आहेत, ओमला जास्त आवडतात ना म्हणून। आता बघा एक उकळ काढून झालेली आहे का, मग आपण यावरती झाकण ठेवायचे। तर बघा आता एक उकळ निघालेली आहे ना, आता मी झाकण ठेवलं आहे। गॅस आपल्याला बारीक केलेला होता, पाहू शकता तुम्ही। 2 ते 3 मिनिटानंतर हा आपला मसाले भात छान असा तयार झालेला आहे, पाहू शकता। खूपच भारी झाला आहे। चला तर या सर्वांनी जेवायला। आता मी राहुलसाठी ताट करत आहे, कारण राहुलला भूक लागलेली आहे खूप। चला तर परत भेटूया आपण अशा एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।